खुद्द सोमय्याच आता एका वेगळ्या ट्रॅपमध्ये अडकलेले आहे. आता हा ट्रॅप हनी ट्रॅप आहे, अखंडनेचा ट्रॅप आहे, राजकीय षडयंत्र आहे हे पुढच्या काही काळामध्ये स्पष्ट होऊ शकेल. चॅनलच्या म्हणण्यानुसार असे जवळपास बऱ्याच क्लिप आहेत आणि 10 तासांचं रेकॉर्डिंग आहे. खरोखरीच सोमय्यांचे वाईट दिवस सुरू झालेले आहेत. खरोखरी सोमय्या आता हे अडगळीत पडलेले आहेत. सोमय्या यांच्या विरुद्ध हा कट नक्की कोणी आखला, मात्र खुद शिकारीही आपले जाल में फस गया आहे असं सध्या लक्षात येते. ज्यांचे त्यांच्याशी अतिशय निकटचे संबंध असावेत अशा व्यक्तीनेच तो शूट केलेला असावा, निकटच्या व्यक्तीसोबतच तो शूट झालेला असावा आणि त्या व्यक्तीनेच सोमय्या यांच्या करिअरला या व्हिडिओमध्ये नक्कीच ब्रेक लागू शकतो. नमस्कार, लेट्सअप विशेष या कार्यक्रमामध्ये आपल्या सर्वांचं मनःपूर्वक स्वागत. सध्या राज्याच्या राजकारणामध्ये अनेक घडामोडी घडत आहेत, पण या घडामोडीमध्ये सर्वाधिक दुःखी माणूस कोण असेल, सर्वाधिक दुःखी नेता कोण असेल, तर ते नाव तुमच्यासमोर आलंच असेल, तुमच्या ओठावर आलंच असेल, ते नाव म्हणजे किरीट सोमय्या. ज्यांच्या विरोधात ज्यांच्या भ्रष्टाचाराच्या तक्रारींसाठी घसा तालून आंदोलन केलं, न्यायालयाची उंबरठे झिजवली, त्यांनाच भाजपनं मंत्री केलं, त्यांना सत्तेची फळं चाखायला मिळाली, एवढं पुढे सोमय्यांचं नशीब थांबलं नाही. तर खुद्द सोमय्याच आता एका वेगळ्या ट्रॅपमध्ये अडकलेले आहे. आता हा ट्रॅप हनी ट्रॅप आहे, अखंडनेचा ट्रॅप आहे, राजकीय षडयंत्र आहे हे पुढच्या काही काळामध्ये स्पष्ट होऊ शकेल. मात्र सोमय्यांचा एक कथित व्हिडिओ लोकशाही चॅनलवरती व्हायरल झाला आणि सोमय्या हे अडचणीत नक्की सापडलेले आहेत. हा व्हिडिओमध्ये आपण पाहिलं असेल की सोमय्या हे थोडेसं आक्षेपार्ह हे कॉम्प्रोमाइज पोझिशनमध्ये आपल्याला पाहायला मिळाले. त्यांच्या आजूबाजूला कोणी व्यक्ती अशी नव्हती. चॅनलच्या म्हणण्यानुसार असे जवळपास बऱ्याच क्लिप आहेत आणि 10 तासांचं रेकॉर्डिंग आहे आणि हे रेकॉर्डिंग विधान परिषदेतील विरोधी पक्षनेते अंबादास दानवे यांनी आज सभागृहात देखील उपसभापतींकडे दिलं. खरोखरीच सोमय्यांचे वाईट दिवस सुरू झालेले आहेत. खरोखरी सोमय्या आता हे अडगळीत पडलेले आहेत. सोमय्या यांच्या विरुद्ध हा कट नक्की कोणी आखला याच्या ज्या काही शंका किंवा एक अंदाज आहेत ते आपण या व्हिडिओमध्ये पाहणार आहोत. सोमय्या यांनी गेले 2-2.5 वर्ष उद्धव ठाकरे असोत, अजित पवार, नवाब मलिक, खुद्द शरद पवार या अशा अनेक दिग्गज नेत्यांना अंगावरती घेतलं, त्यांच्यावर टीकेचे प्रहार केले, त्यांच्या कथित भ्रष्टाचारांच्या फायलींविषयी बोलू लागले. हसन मुश्रीफ यांच्या घरासमोर जाऊन त्यांनी आंदोलन केलं. छगन भुजबळांच्या विरोधात 2014 पूर्वी त्यांनी आंदोलन केलं. अशा अनेक आंदोलनामुळे सोमय्या सतत हे चर्चेत राहतात. सोमय्यांच्याकडे अतिशय माहितीचा गैरव्यवहारांचा प्रकरणाचा साठा असल्याचं बोललं जातं, मात्र खुद शिकारीही आपले जाल में फस गया आहे असं सध्या लक्षात येते. जेव्हा असे आक्षेपार्ह व्हिडिओ येतात, जेव्हा असं सेक्स स्कॅन्डल समोर येतं, तेव्हा 2-3 घटना नक्कीच समोर येतात. हे सेक्स स्कॅन्डल किंवा जे हनी ट्रॅप असतात हे जवळच्या लोकांपैकी कोणीतरी शूट केलेले असतात, जवळचे लोकच हे आपल्या विरोधकांना ही माहिती देत असतात. कारण अशा ज्या गोष्टी असतात, अशा ज्या आक्षेपार्ह किंवा एक कॉम्प्रोमाइज पोझिशन असतात, या ज्या निकटवर्ती आहेत त्यांच्यासोबतच आपण अनेक नेते करत असताना पाहण्यात आलेलं आहे. सोमय्यांचा हा जो व्हिडिओ आहे, हा व्हिडिओ नक्कीच ज्यांच्या त्यांच्याशी अतिशय निकटचे संबंध असावेत अशा व्यक्तीनेच तो शूट केलेला असावा, निकटच्या व्यक्तीसोबतच तो शूट झालेला असावा आणि त्या व्यक्तीनेच विरोधकांना दिला असेल, त्या चॅनलकडे दिला असेल, भाजपच्या काही नेत्यांपर्यंत पोहोचवला असेल, सोमय्यांच्या विरोधातल्या नेत्यांपर्यंत पोहोचवला असेल अशा काहीतरी शक्यता दिसून येतात. यापूर्वी अशी जी सेक्स स्कॅन्डलची प्रकरणं आली तेव्हा त्याच्यामध्ये असं लक्षात आलं की जेव्हा जेव्हा एखाद्या नेत्याबद्दल तो फार प्रगतीच्या मार्गावर सुरू आहे, त्याचं काहीतरी त्याला काहीतरी मोठं पद मिळण्याची शक्यता आहे, अशा वेळेस हे सेक्स स्कॅन्डल किंवा असे व्हिडिओज हे पुढे येतात. नारायण दत्त तिवारी असेल जेव्हा राज्यपाल होते आंध्र प्रदेशचे तेव्हा देखील त्यांचा व्हिडिओ असाच व्हायरल झालेला होता. भाजपचे संघ प्रचारक राहिलेले आणि नरेंद्र मोदी यांचे कट्टर विरोधक असलेले संजय जोशी यांचा देखील असाच एक व्हिडिओ, कथित व्हिडिओ, की नंतर असं लक्षात येतो फॅब्रिकेटेड आहे. तो भाजपच्या प्रमुख जे कार्यकारिणी गोव्यामध्ये भरणार होती त्या कार्यकारिणीच्या काही काळ आधीच प्रसारित करण्यात आला आणि त्यातून संजय जोशी हे जवळपास राजकारणातनं सक्रिय राजकारणात हद्दपार झाले. नंतर असं लक्षात आलं की हा व्हिडिओ फॅब्रिकेटेड होता, मात्र जो नारायण दत्त तिवारी यांचा जो व्हिडिओ होता तो व्हिडिओ मात्र एका वाहिनीने प्रसारित केलेला होता आणि त्या व्हिडिओची मात्र सत्यता
किंवा त्या व्हिडिओवरती आक्षेपही घेण्यात आलेले नव्हते. हीच बाब आहे. सोमय्या यांनी या व्हिडिओवरती या कथित प्रकरणानंतर एक स्टेटमेंट दिलेलं आहे. त्यांनी माझ्याकडनं कोणत्याही महिलेवर अन्याय झालेला नाही असं त्यांनी त्या कथित प्रकरणावरती म्हटलेलं आहे. या व्हिडिओ मॉर्फ आहे, तो AIच्या माध्यमातून तयार केलेला आहे की तो बनावट आहे, तो फसवणूक करणार आहे असा कोणताही आक्षेप प्रथम दर्शन तरी सोमय्या यांनी घेतलेला नाही आहे. म्हणजे हा माझ्या बदनामीचा कट आहे असं देखील सोमय्या यांनी म्हटलेलं नाही आहे. याच्या दोन शक्यता असू शकतात. एक तर असा व्हिडिओ निघालेला आहे हे सोमय्यांना माहीत असू शकतं, किंवा जो नकळत जो व्हिडिओ गेलेला सोमय्यांच्या नकळत व्हिडिओ तो शूट झालेला असू शकतो त्याची देखील कल्पना सोमय्यांना असू शकते. म्हणजे सोमय्यांच्या यांना पूर्व कल्पना देऊनच हा व्हिडिओ शूट झालेला असावा, किंवा हा व्हिडिओ शूट झालेला आहे त्याची कल्पना सोमय्या यांना नंतर झालेली असावी. आता हा जो व्हिडिओ आहे त्या व्हिडिओमध्ये कोणी महिला किंवा इतर व्यक्ती काही दिसत नाही आहेत आणि याच्याबद्दल कोणी खरं तक्रार पण केलेली नाही आहे. आणि सोमय्या यांनी मला ब्लॅकमेलिंग केलेलं आहे, सोमय्या यांच्याकडनं मला त्रास झालेला आहे अशी देखील तक्रार कोणी केलेली नाही आहे. त्यामुळं हा एक व्यक्तिगत संबंधाचा असा मामला सध्या तरी दिसतो आहे. तरी देखील सोमय्या हे नाव चर्चेत असल्यामुळं आणि सोमय्या यांचे अनेक हितशत्रू असल्यामुळं त्यांनी हा व्हिडिओ पुढे आणलेला आहे. यातनं काही कायदेशीर परिणाम होऊ शकतात का, तर त्याच्या दोन तीन शक्यता दिसत आहेत. सोमय्यांनी ज्या पद्धतीनं मागणी केलेली आहे की या सगळ्या प्रकरणाची चौकशी करावी, तर तशी चौकशी होऊ शकते. त्या चॅनलकडे किंवा सोशल मीडियामध्ये हा व्हिडिओ कोणी प्रसारित केला, कशा का प्रसारित केला आणि त्याची चौकशी पोलीस करू शकतात. मात्र पोलीस थेट सुमोठी चौकशी करणार की त्याच्यापुढे तक्रारदार येण्याची वाट पाहणार हा देखील मुद्दा आहे. त्यामुळं मला वाटतं सध्या तरी राजकीय ऐतकोलीत सोमय्या आणि भाजप यांच्या विरोधकांना मिळालेलं आहे. सोमय्या हे फार नाकाने वांगी सोलतात आणि कांदे सोलतात असा त्यांच्यावर आक्षेप घेतला जातो आणि तेच एकदम त्या व्हिडिओमध्ये आढळलेले असल्यामुळे साजिद तो टॉप ऑफ द टाऊन आणि एकूण राजकीय सगळ्या पक्षांमध्ये तो चर्चेचा मुद्दा झालेला आहे. सोमय्या यांच्या व्हिडिओ प्रकरणाचं पुढे काय होईल आता सांगता येणं अवघड आहे, पण दोन तीन शक्यता दिसत आहेत. सोमय्या यांच्या करिअरला या व्हिडिओमध्ये नक्कीच ब्रेक लागू शकतो. तो व्हिडिओ खरा खोटा हा मुद्दा पुढे येऊ शकेल. मात्र सोमय्या ज्या पद्धतीनं इतर नेत्यांवरती बेछूट आरोप करत होते त्या आरोपांना आता किती गंभीरतेने घ्यायचं हा देखील प्रश्न येऊ शकतो. किंवा सोमय्या या व्हिडिओ ज्या ते स्वतः CA आहेत त्या एक IT मधले त्यांना चांगली माहिती आहे, ते आता सत्य बाहेर काढून आपल्या विरोधात काही कुभांड रचलेलं आहे हे देखील पुढे ते आणू शकतात. मात्र सध्या तरी सोमय्या हे संकटात सापडलेले आहेत आणि मी आधी म्हटलं त्यानुसार त्यांच्या जवळच्याच व्यक्तीनं, त्यांच्या पक्षातल्याच व्यक्तीनं किंवा त्यांच्या निकटवर्तीयापैकीच हा व्हिडिओ कोणतरी शूट केला असावा, किंवा त्यांना सोमय्या यांच्या यांना अडचणीत आणण्यासाठीच हा प्रकार केला असावा हे उघडपणे दिसून येतं. त्यामुळं मला वाटतं सोमय्यासाठी आता कठीण काळ सुरू झालेला आहे. 2019 निवडणुकीमध्ये त्यांचं तिकीट असंच अचानकपणे नाकारण्यात आलेलं होतं आणि 2024 देखील त्यांना खासदारकीचं तिकीट मिळण्याची जी अपेक्षा होती ती देखील भंग पाहू शकते. सध्या तरी इतकंच आहे. या व्हिडिओमधला आणखीन डेटा जसा लीक होत जाईल त्याबद्दल आपण याविषयी बोलतच राहू. तर अशाच विश्लेषणात्मक व्हिडिओसाठी आवर्जून पाहत राहा लेट्स अप मराठी. थँक्यू.